श्री गोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी इथल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 3 बंधारे 1,50,00,000 रुपये किमतीचे तर ग्रामपंचायत गव्हाणेवाडी इथे विविध विकास कामांसाठी 1 कोटी असे 2,50,00,000 कामांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. 2014 ते 2019 या कालखंडामध्ये राहुलदादा जगताप यांना या श्रीगोंदा तालुक्याला जनतेनं विधानसभेवरती पाठवलं. त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं या विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये पक्षामध्ये असणारे जे नेते ते पराभूत झाले म्हणून या तालुक्यात कुठलंही काम उभं राहू नये या प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला. या सगळ्या अडचणीच्या शर्यती पार करत या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, राज्यातले अन्य पक्षाचे नेतेगण असतील, त्यांच्या सहकार्यानं राहुलदादानं या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं भरीव असं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या माध्यमातूनच आज या गव्हाणवाडी आणि मोठेवाडी या परिसरामध्ये 2,50,00,000 रुपयाची विकास कामांचं आज त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे. आज भंडारा भरून वाहतोय आणि परिसरातल्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या विहिरी आज भरून त्या ठिकाणी वरून व्हायला लागलेल्या आहेत अशा प्रकारचा आनंद शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे. खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच्या कालखंडामध्ये फक्त वल्गना झाल्या विकास झाला नाही, मात्र मागच्या 5 वर्षामध्ये विकासाची परंपरा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू करण्याचं काम राहुलदादांनी या ठिकाणी केलेलं होतं. त्यांना मी आपल्या माध्यमातून अंतकरणापासून धन्यवाद देतो आणि या गावातले सगळे ग्रामस्थ देखील अत्यंत आनंदी आहेत. तसंच विधानसभेचं काम करण्याची संधी दिल्यानं वेगवेगळ्या गावात बंधारे बांधण्याचे प्रकल्प हाती घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत माजी आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केलंय. आज या ठिकाणी 5 वर्ष मला जे विधानसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी लोकांनी दिली त्या माध्यमातून आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची बंधारे प्रत्येक गावासाठी देण्याचा प्रयत्न केला. तसंच आज या ठिकाणी गव्हाणवाडी आणि पंचकृषीमध्ये जवळजवळ 1,60,00,000 रुपयाचे जे बंधारे आपण या ठिकाणी टाकले त्याचा आज जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय घनश्यामांना शेलरसाहेब असतील, बाबासाहेब जे असतील, त्याच्यानंतर अण्णासाहेब शेलरसाहेब असतील या तिन्ही नेतृत्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जलपूजन करण्याचं काम केलं. उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जी 5 वर्षे संधी दिली त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात एक चांगल्या पद्धतीने काम उभं करण्याचा प्रयत्न केला. तसंच ग्रामस्थ पंकज चव्हाण यांनी माजी आमदार राहुल जगताप यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानलेत. आज या ठिकाणी सन्माननीय तालुक्याचे लाडके माजी आमदार आदरणीय राहुलदादा जगताप पाटील साहेब यांनी चिखणे वस्ती असेल, पावडे वस्ती असेल आणि आपली सोनलकर वस्ती असेल या तिन्ही वस्त्यांना 1,60,00,000 या बंधाऱ्याच्या माध्यमातून जे काही गावाला जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जी काही कामं दिली त्याच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी दादांचे आभार मानतो. तसंच सुभाष राक्षे यांनीही आनंद व्यक्त केलाय. ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय राहुलदादा जगताप पाटील यांनी 1,60,00,000 निधी दिला. तसंच उपकेंद्रासाठी सुद्धा प्रयत्न करून त्यांनी ते मंजूर करण्याचं काम केलं त्याबद्दल मी त्यांचं गव्हाणवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. 14वा वित्त आयोग निधी, दलित वस्ती ग्राम निधी असा विविध विकास कामांचा लोकार्पण माजी आमदार राहुल जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आलाय. या 3 बंधाऱ्यांमुळे गव्हाणवाडी शिवार जलमय झालं असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. यावेळी घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, शंकरराव पाडळे, हरिदास शिर्के, अतुल लोखंडे, संजय आनंदकर, भास्कर वाघसकर, सरपंच लताबाई चव्हाण, उपसरपंच दीपक मोटे, सुभाष राक्षे, पंकज चव्हाण, बाळासाहेब राक्षे तसंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक निवृत्ती वाखरे यांनी केलंय तर आभार पंकज चव्हाण यांनी मानले. सागर जनस्थानसाठी गणेश कवीटकर, अहमदनगर.